राज्यातल्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना आरोग्यसेवा पुरवण्यासाठी शासकीय रुग्णालयं आणि प्राथमिक आरोग्य, आरोग्य केंद्रांना पाचशे नव्या रुग्णवाहिका देणार असून या नव्या रुग्णवाहिका महिनाभरात उपलब्ध होतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे मार्चमध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणात राज्यातल्या आरोग्य केंद्रांमधल्या जुन्या झालेल्या एक हजार रुग्णवाहिका टप्प्याटप्प्यानं बदलून त्या जागी नवीन रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली होती त्यानुसार यावर्षी पाचशे आणि पुढच्या वर्षी पाचशे अशा नव्या रुग्णवाहिका देण्यात येणार असल्याचं टोपे यांनी निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे या वर्षासाठीच्या पाचशे नव्या रुग्णवाहिका घेण्यासाठी एकोणनव्वद कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये अंदाजित खर्चाला प्रशासकीय मान्यता नुकतीच देण्यात आली असून त्यानुसार एक महिन्याच्या कालावधीत नवीन रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहेत या नव्या रुग्णवाहिका दोनशे त्रेपन्न प्राथमिक आरोग्य केंद्र एकशे सदतीस ग्रामीण रुग्णालयं एकशे सहा जिल्हा आणि उपजिल्हा तसंच स्त्री रुग्णालय आणि चार प्रादेशिक मनोरुग्णालयांना मिळतील असंही टोपे यांनी सांगितलं आहे